स्वस्तिक आसन किंवा सुखासन या आसनात ध्यानस्थितीत बसून चिंतन, मनन आणि विचारांचे बौद्धिक कार्य आरामशीर करता येते, म्हणून या आसनास सुखासन असे संबोधले जाते। सुखासनासच स्वस्तिक आसन असे एक दुसरे नाव आहे। याची कृती पुढीलप्रमाणे करावी। सर्वप्रथम एका आरामशीर आसनावर उभे राहावे, त्यानंतर खाली बसून प्रथम आपले पाय पसरून बसावे, दोन्ही पायात अंतर घेऊन हात गुडघ्यावर पांडीवर ठेवावेत, उजवा पाय दुमडून उजव्या पायाचा तळवा डाव्या पायाखाली आणि डाव्या पायाचा तळवा उजव्या पायाच्या मांडीच्या जवळ ठेवावा। मणका नैसर्गिकरित्या सरळ राहील किंवा कणा सरळ राहील याकडे लक्ष द्यावे आणि दोन्ही हात ज्ञानमुद्रेमध्ये ठेवावेत आणि श्वास नैसर्गिक स्थितीमध्ये चालू ठेवावा। या आसनाचे फायदे म्हणजे हे आसन ध्यान साधनेकरता उत्कृष्ट आसन आहे। या आसनामध्ये गुडघे व घोटे यांचे सांधे मोकळे होत व रक्ताभिसरण सुधारते। या आसनाचा तिसरा फायदा म्हणजे कमरेचे व माकड हाडाजवळचे ज्ञानतंतू कार्यक्षम बनतात। चौथा फायदा म्हणजे मन शांत होण्यास हे आसन अत्यंत उपयुक्त आहे। या आसनामुळे शरीरावर म्हणजे ज्ञानतंतूवर आणि मणक्यावर आणि त्याचबरोबर सांध्यावर इष्ट असा परिणाम होतो। या आसनाची वेळ आपण यथाशक्ती ठेवू शकतो। आपल्याला जेवढं सहन होईल तेवढा वेळ आपण हे आसन करू शकतो। या आसनामुळे आपल्याला अनेक फायदे होतील। तसेच एक महत्त्वाची सूचना म्हणजे हे आसन चालू असताना श्वास नैसर्गिकरित्या चालू ठेवावा, श्वास कमी जास्त करू नये किंवा बंद करू नये। धन्यवाद।